हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स स्टूडेंट्स आई आय साधना एंड ऑल ऑफ यू एन्जॉईंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स एथ स्ट स्ट स्टँडर्डचा फर्स्ट लेसन की ज्या लेसनचं नाव आहे लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूप इंटरेस्टिंग खूप मजेशीर लेसन आहे आणि एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे खूप सारे क्वेश्चन्स पण त्यांच्यावरती विचारले जात असतात या अगोदर आपण शिकलो द हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन याच्यामध्ये कॅटॉन हॅकल कोपलँड वेगवेगळ्या सायंटिस्टचा आपण अभ्यास केला त्यांनी ह्या पृथ्वीवरच्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला कशा पद्धतीने क्लासिफाय केलं किती किती कॅटेगरीजमध्ये क्लासिफाय केलं हे सगळं छानपैकी शिकून घेतलं आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर आज आपल्याला काय बघायचं आहे सो स्टुडंट टुडे वी हॅव टू सी द फाई किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम विच इज फाउंड बाय द रॉबर्ट हार्डिंग विटाकर रॉबर्ट हार्डिंग विटाकर जे फेमस सायंटिस्ट होते की ज्यांनी ह्या पूर्ण लिव्हिंग वर्ल्डला फाई किंगडम सिस्टीममध्ये क्लासिफाय केलं मग कुठले ते फाई किंगडम प्लांट्स ॲनिमल्स प्रोटिस्टा मोनेरा अँड लास्ट वन त्यांनी आणला फंगाय या पाच कॅटेगरीमध्ये ह्या रॉबर्ट हार्डिंग विटाकरने काय केलं ह्या लिव्हिंग वर्ल्डला ह्या पूर्ण सजीव सृष्टीला डिवाइड केलं आणि हीच फाय किंगडम सिस्टिंग आपल्याला काय करायची आहे स्टडी करायची आहे आजच्या या व्हिडिओमध्ये पण याच्या अगोदर हाऊ डज रॉबर्ट हार्डिंग विटाकर क्लासिफाय दिस लिव्हिंग ऑर्गॅनिझम और वॉट इज द क्रायटेरिया ऑफ क्लासिफिकेशन त्यांनी कुठला क्रायटेरिया वापरला असेल ह्या जगामध्ये एकूण एटी सेवन मिलियन ऑफ स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स आहे मग एवढ्या सत्याऐंशी मिलियन स्पेसिजला मग या रॉबर्ट हार्डिंग विटॅकरने कोणत्या कोणत्या कॅटेगरीजमध्ये डिवाईड केला असेल कसं केलं असेल किती मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडला असेल मग याच्यासाठी काय केलं त्यांनी एक क्रायटेरिया वापरला की जो क्रायटेरिया तुम्हाला एक्झाममध्ये फोर मार्क्ससाठी विचारला जात असतो सो हा क्रायटेरिया तुम्हाला तुमच्या बुकमध्ये इथे दिसतोय तुम्हाला दिलेला आहे मग हा क्रायटेरिया छानपैकी समजून घेऊया सगळ्यांनी हे मी शिकवत असताना तुमच्या नोट बुकमध्ये किंवा तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये पॉईंट नोट डाऊन करा म्हणजे एक्झामच्या दृष्टीने सुद्धा तुमचं काय होणार आहे प्रिपरेशन होणार आहे सो फर्स्ट क्रायटेरिया रॉबर्ट हार्ड हार्डिंग विटागरचा पहिला क्रायटेरिया आहे द कॉम्प्लॅक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर मग आता कॉम्प्लॅक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर म्हणजे काय दॅट इज फ्रॉम द प्रो कॅरिओटिक सेल टू द यू कॅरिओटिक सेल आता प्रो कॅरिओटिक यू कॅरिओटिक तुम्हाला ऑलरेडी मी व्यवस्थित डिफरन्स सांगितलं आहे प्रो कॅरिओटिक सेल तुम्हाला माहिती आहे सेवन स्टँडर्डमध्ये ही डायग्राम पण होती तुमच्या पुस्तकामध्ये दॅट इज द सेल विच डू नॉट हॅव्हिंग द वेल डिफाईन न्यूक्लियस डू नॉट हॅव्हिंग द ऑल सेल ऑर्गेनल्स इज कॉल ॲज अ प्रो कॅरिओटिक सेल की ज्याच्यामध्ये जो न्यूक्लियस असतो प्रत्येक सेलमधला जो महत्त्वाचा घट घटक असतो की जो वेल डिफाईन नसतो सेल ऑर्गेनल्स नसतात सेल ऑर्गेनल्स म्हणजे सेलमध्ये कुठले कुठले असतात रायबोझोम्स असतो गॉल्गी बॉडीज असतात त्यानंतर सायटोप्लाझम असतो मायटोकॉन्ड्रिया असतात हे सगळे सेल ऑर्गेनल्स कशामध्ये असतात सेलमध्ये प्रेझेंट असतात परंतु प्रो कॅरिओटमिक म सेलमध्ये हे सगळे काय असतात ॲब्सेंट असतात किंवा डिस्टिंक दिसत नाही त्याला आपण प्रो म्हणजे सगळ्या प्रकारचे जे बॅ बॅक्टेरियाज असतात ते बॅक्टेरिया कशाचे एक्झाम्पल आहे आपल्या प्रो कॅरिओटिक सेलचे एक्झाम्पल्स आहे म्हणजे तुम्हाला ई कोलाय बॅक्टेरिया की जी आपल्या स्टमकमध्ये प्रेझेंट असतात ती ई कोलॉय बॅक्टेरिया इज अ एक्झाम्पल ऑफ प्रो कॅरिओटिक सेल देफॅलोगॉक बॅक्टेरिया तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे विच इज अ रॉड शेप बॅक्टेरिया इट इज ऑल्सो एक्झाम्पल्स ऑफ प्रो कॅरिओटिक सेल मग पहिले प्रो कॅरिओटिक सेल कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चरमध्ये त्याने क्लासिफाय कसं केलं प्रो कॅरिओटिक सेलवाल्यांना एका कॅटेगरीमध्ये टाकलं आणि दुसरं केलं यु कॅरिओटिक यू कॅरिटिक मीन्स वी आर ह्यूमन बिंग इज इन्क्लुडेड इन द यू कॅरिओटिक सेल आपल्यामध्ये कुठली सेल आहे कोणी विचारलं तर काय सांगणार दॅट इज यू कॅरिओटिक सेल आहे आपल्यामध्ये मग यू कॅरिओटिक त्याच्या अपोजिट दॅट इज विच हॅव्हिंग द वेल डिफाईन्ड न्यूक्लिअस ज्यामध्ये वेल डिफाईन न्यूक्लिअस असतं विच हॅव्हिंग ऑल दी सेल ऑर्गेनल्स मायटोकॉनिया बा गॉल्गी कॉम्प्लेक्स रायबोझम सायटोप्लॉझम न्यूक्लिओलस ऑल दी सेल ऑर्गेनल्स आर प्रेझेंट इन द यू कॅरिओटिक सेल मग यू कॅरिओटिक सेलचे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत ऑल टाइप ऑफ फिशेस तुम्ही सगळे फिशेस बघितले आहे या फिशेस काय आहे यू कॅरिओटिक सेल चे एक्झाम्पल्स आहे ह्यूमन बिंग इज देर अगेन

वेगळं काढलेलं आहे त्यानंतर आपल्याला बघायचं आहे दुसरा क्रायटेरिया क्रायटेरिया नीट सगळ्यांनी छानपैकी समजून घ्या आणि नोट डाऊन पण करा देन नेक्स्ट वन इज द कॉम्प्लॅक्सिटी ऑफ द ऑर्गॅनिझम कॉम्प्लॅक्सिटी ऑफ द ऑर्गॅनिझम फ्रॉम दॅट इज युनिसेल्युलर अनिमल टू द मल्टीसेल्युलरम अनिमल ना वॉट इज मीन बाय युनिसेल्युलर तुम्हाला फिफ्थ स्टँडर्ड पासून माहिती आहे की युनिसेल्युलर म्हणजे काय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच इज मेड अप ऑफ सिंगल सेल ऑर ओनली वन सेल इज कॉल एज द युनिसेल्युलर की ज्यांच्यामध्ये सगळी जी सिस्टीम आहे ती एका सेलने चालत असते फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकतात एक्झाम्पल्स आहे अमिबा अमिबा इज अ यु युनिसेल्युलर ॲनिमल की ज्याच्यामध्ये इटिंग पण काय होत असतं सुडोपोडियानी होत असतं त्याला लोकोमोशनसाठी असतात आणि एस्क्रिएशन पण काय होत असतं तिथूनच होत असतं म्हणजे एकाच बॉडीकडून सगळं फंक्शन एकाच सेलकडून जात असतं त्यानंतर तुमचा पॅरामेशियम आहे की जो चप्पलसारखा स्लीपरसारखा दिसत असतो युग्लिना आहे क्लोरोपास आहे नंतर ईस्ट आहे हे सगळे काय आहे तुम्हाला ॲटलिस्ट फाय नाव तरी माहिती पाहिजे युनिसेल्युलर ॲनिमलचे जर तुम्हाला कोणी विचारलं युनिसेल्युलर ऍनिमल तर ही डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याचे एक्झाम्पल्स पण छानपैकी केलं द अनिमल विच ऑर लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच इज अप ऑफ मेनी सेल असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम की ज्यांची बॉडी खूप साऱ्या सेलने बनली असते फॉर एक्झाम्पल वी आपली बॉडी खूप साऱ्या सेल्सने ट्रिलियन्स ऑफ सेल्सने बनलेली आहे खूप सारे म ची डेफिनेशन समजलं द लिविंग ऑरगॅनिझम विच इज मेड अप ऑफ मेनी सेल इज कॉल एज अ मल्टीसेल्युलर फॉर एक्झाम्पल ह्यूमन ह्यूमन ह्युमन बीइंग इज देअर कॅट डॉग बफेलो टायगर लायन ऑल दीज डिफरंट टाईप ऑफ बर्ड्स इज देअर सगळ्या प्रकारचे पक्षी रेप्टाईल्स ऑल टाईप्स ऑफ फिशेस ऑल दीज आर इन्क्लुडेड इन द मल्टी सेलुलर ॲनिमल सो अशा पद्धतीने सेकंड क्रायटेरिया हा रॉबर्ट हार्डिंग विटाकरनं वापरलेला आहे दॅट इज फ्रॉम युनिसेल्युलर सगळ्यात पहिली या पृथ्वीवरती जन्माला कोण आले दॅट इज आर ग्रँड फादर आर फोर फादर आपल्या सगळ्यांचे जे ग्रँड फादर आहे कोण म्हणतात त्यांना अमी बाकी जो पाण्यामध्ये सर्वप्रथम एक पेशी एक असं जी जिवंत झाला किंवा जि जन्मास आला आणि त्याच्यानंतर पुढे इव्होल्युशन उत्क्रांती होत गेली आणि सग त्यानंतर आपलं आपण काय झालं इव्हो So, अशा पद्धतीने सेकंड क्रायटेरिया पहिला क्रायटेरिया वापरला कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर फ्रॉम प्रो कॅरिओटिक टू द कॉम्प्लेक्सिटी ऑफ द मीन्स फ्रॉम द युनिसेल्युलर पहिले युनिसेल्युलर हे झाले इव्होलेट झाले आणि त्यानंतर मल्टीसेल्युलर अशा पद्धतीने हा सेकंड क्रायटेरिया त्याने यूज केला ना स्टुडंट वी हैव टू सी द थर्ड क्रायटेरिया सो स्टुडंट सेकंड क्रायटेरिया यूज केला मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे कशा पद्धतीचं त्यांचं पोषण असतं फर्स्ट वन दॅट इज प्लांट्स प्लांट्स आर कॅटेग्राई Is in atotrophic, atom means self-trophic, means nutrition, means the plants are uh, plants that prepare their own food by the process of photosynthesis, that's why plants it's called as atotrophic. प्लांट्स की ज्या संपूर्ण जगाला अन्न द्यायचं काम करत असतात की जे ॲटोट्रॉफिक म्हणजे स्वयंपोषी आहे स्वप्रकाश संश्लेषण क्रियेने स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणून सगळे जे या जगातले प्लांट्स आहेत त्या प्लांट्सला त्याने ॲटोट्रॉफिक किंवा फोटोसिंथेटिक ह्या कॅटेगरीमध्ये ह्या रॉबर्ट हार्डिंग विटाकरने टाकलं त्यानंतर पुढे आहे ॲनिमल्स ॲनिमल्स आर हेट्रोट्रॉफिक हेट्रोट्रॉफिक हेट्रो मीन्स अदर्स ट्रॉफिक मीन्स न्यूट्रिशन मीन्स द अॅनिमल्स विच गेट न्यूट्रिशन फ्रॉम अदर अॅनिमल्स और अदर प्लांट्स इज कॉल ऍज अ हेट्रोट्रॉफिक आता माणूस आहे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतो का नाही जसं वनस्पती बघा फोटोसिंथेसिस करतात की मुळांद्वारे काय करत असतात याच्यामध्ये जमिनीमधला जे न्यूट्रियंट्स आहेत ते ॲप्स करतात दॅन दे टेकिंग द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम दी एअर दे टेक सनलाईट फ्रॉम द सन अँड दे दे प्रिपेअर दे ओन फूड विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल पिगमेंट अशा पद्धतीने ते अन्न तयार करत असतात पण माणसामध्ये तसा नाही आहे माणूस किती जाऊन उन्हामध्ये बसला तर तो अन्न तयार करू शकत नाही बिकॉज दे डू नॉट हॅविंग द क्लोरो pigment so, so human being or any animal is depending on other animals for their survival for the food purposes स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही मग आपण भाजीपाला खातो आपण कार्नि काही जे ऑमनिओ असतात ते मास खात असतात किंवा दुसऱ्यावरती डिपेंड आहे सो सो वी आर कॉल ॲज अ हेट्रोट्रॉफिक मीन्स आर न्यूट्रिशन इज डिपेंड ऑन अदर्स देन ऑल्सो वी आर इंजेस्टिव्ह हां म्हणजे काय करत असतो आपण आपलं जे फूड आहे तो ग्रहण करत असतं अशा पद्धतीने आपली ही फूड हॅबिट आहे म्हणजे ऑल ॲनिमल्स आर कॅटेगराईज इन द हेटोट्रॉफिक अँड ऑल प्लांट्स आर कॅटेगराईज इन द अॅटोट्रॉफिक अशा पद्धतीने केला आणि लास्ट वन फंगाय जी आहे तुमची जी बुरशी आहे त्या बुरशीला सुद्धा या रॉबर्ट हार्डिंग विटाकरने एका कॅटेगरीजमध्ये टाकलं दॅट इज सॅप्रोफायटिक ना वॉट इज मीन बाय सॅप्रोफायटिक सॅप्रोफायटिक म्हणजे मृतोपजीवी म्हणजे प्राणी याच्यावरती तुम्ही कधी कधी बघितलं असेल की बुरशी वाढत असते व्हाईट रंगाची भूछत्रसारखं ही बुरशी वाढत असते ही बुरशी काय करत असते त्या मेलेल्या वनस्पती आणि प्राण्यांमधून पूर्ण कार्ब कार्बनिक जे सबस्टन्स असतात कार्बोजेनिक जे सबस्टन्स असतात ती शोषून घेत असते आणि त्याच्यावरती त्याची ग्रोथ होत असते आणि मग ते जे प्लांट्स अँड अॅनिमल्स ते कुदत असतात आणि त्याच्यातले जे न्यूट्रियन्स असतात ते परत जमिनीला मिळत असतात आणि अशा पद्धतीने ही सायकल ही पूर्ण काय होत असते सायकल चालत असते आणि अशा पद्धतीने साय जी फंगाय आहे त्याला सॅप्रोफायटिक या कॅटेगरीमध्ये तुम्ही त्या रॉबर्ट हार्डिंग विटेकरने क्लासिफाय केलं म्हणजे फर्स्ट वन प्लांट्स ऍटोट्रॉफिक अॅनिमल्स हेट्रोट्रॉफिक अँड फंगाय इन द सॅप्रोफायटिक विच इज डिपेंड ऑन डे

First one, plants are called as a producer. प्लांट्स जे आहे पी पी लक्षात ठेवायचं तुम्हाला शॉर्टकट ट्रिक सांगते पी फॉर प्लांट पी फॉर प्रोड्युसर म्हणजे प्लांट जे आहे संपूर्ण जगाला अन्न देण्याचं काम करत असतात म्हणून प्लांटला प्रोड्युसर या कॅटेगरीमध्ये टाकलं वी आर ॲनिमल्स ऑल द ॲनिमल्स इन द लिव्हिंग वर्ल्ड ह्या जगामधले सगळे ॲनिमल्स त्याने एका कॅटेगरीमध्ये टाकलं दॅट इज कन्झ्युमर्स कन्झ्युमर्स म्हणजे काय करतो अन्न ग्रहण करतो आपण जेवण करतो अन्न ग्रहण करतो किंवा टायगर लायन मास्क खातात मग ते अन्न ग्रहण करतात किंवा जे तुमचं डी आहे तुमचं जो, जो रॅबिट आहे हे गवत खातात ते पण काय आहे कन्झ्युम त्या गवताला कन्झ्युम करतात म्हणून आर द कन्झ्युमर्स म्हणजे काय करतात ते कन्झ्युम खाण्याचं किंवा ग्रहण करण्याचं काम करत असतात सो एमल्स आर कॅटेगराई इन द कन्झ्युमर अँड नेक्स्ट वन इज द फंगी फंगाय म्हणतो किंवा एक असेल तर फंगस म्हणतात अनेक असेल तर फंगाय म्हणत असतो सो फंगी इज डिवायडेड इज कॅटेगराईज इन द डिकम्पोजस मीन्स हे जे प्लांट्स अँड अॅनिमल्स सगळ्यांना एक दिवस मृत्यू येत असतो मग हे प्लांट्स मेल्यानंतर किंवा अॅनिमल्स जे आहे मोठे मोठे अॅनिमल्स ते मेल्यानंतर त्यांची जी डेड बॉडीज आहे त्या डेड बॉडीला डिकंपोज करण्याचं काम कोण करत असते ही फंगस करत असते त्यातले जे कार्बोजेनिक सबस्टन्स आहे ती ॲब्सॉर्व करते स्वतःची ग्रोथ करते आणि ती सडवते आणि पुन्हा ती जे त्या बॉडीमध्ये मध्ये कुजलेल्या बॉडीमधले जे न्यूट्रियंट्स आहेत ते जमिनीला मिळत असतात परत त्याच्यामध्ये काय होत असतात प्लांट्स उगत हो असतात ही एक सायकल आहे ती आपण सायकलच्या साह्याने समजून घेऊया फॉर एक्झाम्पल तुम्ही वेगवेगळ्या सायकल्स फूड चेन बघितलं असेल की फॉर एक्झाम्पल ग्रास आहे या ग्रासला कोण खातो या ग्रासला ग्रास ऑफर म्हणजे नागतोडा खातो या ग्रास ऑफरला कोण खातो, खातो तुमचा माउस खातो किंवा रॅट खात असते या रॅटला कोण खातो रॅटला स्नेक खातो या स्नेकला कोण खातो ईगल खातो मग ईगलला कोणी खात नाही कधी कधी ईगलचा मृत्यू होतो किंवा ईगलला वल्चर खाऊ शकतो मग ईगल म्हातारा होतो म्हातारा होतो शेवटी त्याचा मृत्यू होतो त्याची बॉडी डिकंप होते आणि त्याच्या बॉडीमधले जे घटक आहे ते परत जमिनीला मिळतात आणि त्याच्यामध्ये परत प्लांट उगत असतात सो सो इट्स इट्स अ अ होल सायकल सायकल फूड अशा पद्धतीने नेक्स्ट जी आहे त्या रॉबर्ट हार्डिंग विटा करणे प्लांट्स प्लांट्स आर द प्रोड्युसर अॅनिमल्स आर द कन्झ्युमर अँड फंगस इज अ कम्पोजर इन दिस वे दे कॅटेगराईज पहिलं तुम्हाला समजलं असेल प्रो कॅरी ऑटिक टू यू कॅरी नेक्स्ट वन ने ने युनिसेल्युलर टू देन मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये तुम्हाला सांगितलं द प्लांटसार्ध अॅट्रोट्रॉफिक आर द हॅट्रोट्रॉफिक फंगस इज द सॅप्रोफायटिक हे पण समजलं असेल आणि लास्ट आपण बघितलं लाईफस्टाईल नुसार प्लांट्स आर प्लांट प्रोड्युसर अॅनिमल्स आर, आर कन्झ्युमर्स अँड फंगस आर द डिकंपोझर इथपर्यंत आय थिंक तुम्हाला छानपैकी क्लिअर झालं असेल आता लास्ट टॉपिक राहिलेलं ला आहे दॅट इज फायलोजेनेटिक रिलेशनशिप आता फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे कशा पद्धतीने इव्होल्युशन झालं तुम्हाला सगळ्यांना ऑलरेडी सांगितलं आहे की सर्वप्रथम जन्माला कोण आलं अमिबा म्हणजे युनिसेल्युलर मग कशा पद्धतीने उत्क्रांती होत गेली फ्रॉम युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर हा एक क्रायटेरिया झाला दुसरा फ्रॉम प्रो कॅरिओटिक टू यू हे जे आहे फायलोजनेटिक रिलेशनशिपमध्ये म्हणजे कसं युव्युशन पहिले युनिसेल्युलर आले जन्माला मग मल्टीसेल्युलर पहिले प्रो कॅरिओटिक सेल आल्या मग यू सेल ह्या डेव्हलप होत गेल्या सो so, अशा पद्धतीने हा फाई क्रायटेरियानुसार दिस इज द फाई काय क्रायटेरिया बाय विच रॉबर्ट हार्डिंग विटाकर क्लासिफाय ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन टू फाईव्ह किंगडम सिस्टीम सो आय थिंक तुम्हाला हा क्रायटेरिया छानपैकी या व्हिडिओमध्ये क्लिअर झाला असेल आणि तुमच्या पुस्तकामध्ये हा खूप इम्पॉर्टंट चार्ट दिला आहे की जो एक्झाममध्ये चार मार्क्ससाठी फ्लो चार्ट हा विचारला जात असतो विच इज व्हेरी इम्पॉर्टंट मग आता हा क्रायटेरियासुद्धा सुद्धा तुम्हाला हा फ्लो चार्टसुद्धा सुद्धा क्लिअर झाला असेल हा तुम्हाला लर्न करण्याची गरज नाही मग तुम्ही मी तुम्हाला समजावून सांगते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये फाईव्ह टाईम्स हा चार्ट काढा आणि पेपरच्या दृष्टीने हंड्रेड पर्सेंट हा चार्ट एक्झामला येतो त्याची तयारी करा सगळ्यात पहिले तुम्ही काय लिहायचं वरती लिव्हिंग ऑर्गॅनिझम लिहायचं मग लिव्हिंग ऑर्गॅनिझमला त्याने कोणत्या दोन कॅटेगरीमध्ये केलं प्रो कॅरिओड्स आणि यू कॅरिओमध्ये समजलं मग आता प्रो कॅरिओ म्हणजे सगळे कोणते आले तुमचे मग प्रो कॅरिओ आणि यू कॅरिओ असे दोन कॅटेगरी दोन बॉक्स लिहायचे आहे मग प्रो कॅरिओ खाली युनिसेल्युलर लिहायचे म्हणजे सगळे एकपेशीय मग मग युनिसेल्युलरमध्ये कोणता किंगडम त्याने टाकला किंगडम मोनेरा Vas. प्रो कॅरिओट्स इथे संपलं ठीक आहे समजलं पहिले लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रो कॅरियोर्ट्स यू कॅरिओट्स प्रो कॅरिओट्समध्ये तुमचे युनिसेल्युलर आणि युनिसेल्युलरमध्ये किंगडम मोनेरा सगळा ठीक आहे त्यानंतर यू कॅरिओचं सगळं हे डिवायडेशन आहे मग यू कॅरिओट्समध्ये काही युनिसेल्युलर होते काही मल्टीसेल्युलर होते सो युनिकॅरिओट्स इज डिवायडेड टू युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर मग युनिसेल्युलरमध्ये परत एक किंगडम आला कोणता किंगडम प्रोटिस्टा सो अशा पद्धतीने दोन किंगडम इथे झाले आणि राहिलेले जे तीन किंगडम आहे ते मल्टीसेल्युलर येतात म्हणजे राहिलेले तीन किंगडम म्हणजे पहिला किंगडम आहे किंगडम फंगाय देन नेक्स्ट वन इज अ प्लांट्स प्लांटी अँड थर्ड वन इज द अॅनिमिलिया मग आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फ फंगी डू नॉट हॅविंग द सेल वॉल इट इज व्हाईट इन कलर बिकॉज क्लोरोफॉल क्लोरोफिल इज ॲबसेंट बिकॉज इट डज नॉट इज द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस फोटोसिंथेसिस ही प्रोसेस करू शकत नाही म्हणून जी तुमची बुरशी आहे ती व्हाईट रंगाची असते हे सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेली आहे सो अशा पद्धतीने यू कॅरिओर्स यू कॅरिओर्समध्ये मल्टीसेल्युलर मल्टीसेल्युलरमध्ये फंगी प्लांट्स अँड अॅनिमिलिया अशा पद्धतीने हे कॅटेगराईज केलेलं आहे सगे की तर हे सगळ्यांनी छानपैकी लक्षात ठेवा कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका त्यानंतर तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होणार आहे आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन